हेलो एवरीवन एंड वेलकम टू वेज ऑथेंटिक। गार्डन्स क्लब कोल्हापूर तर्फे जो 75th वर्ल्ड फूड डे साजरा केला गेला त्याचं हे तिसरं झूम सेशन होतं फ्रूट पॉवर। ते गार्डन्स क्लबच्या सदस्य चित्रा देशपांडे मॅडम यांनी घेतलं आणि ते सेशन खूपच छान झालं। त्यामध्ये त्यांनी निरनिराळ्या आवळ्याच्या रेसिपीज, आंब्याच्या रेसिपीज, बऱ्याच रेसिपीज शेअर केल्या। हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा जेणेकरून तुम्हाला त्या सगळ्या रेसिपीज बघता येतील। आज ललिता पंचमी आहे, त्याच्या सगळ्यांना शुभेच्छा। आणि वर्ल्ड फूड डे 2020 निमित्ताने आपण हा सप्ताह साजरा करतो आहे वेगवेगळ्या वेबिनारच्या माध्यमातून। तर त्याच्यासाठी मला फ्रूट पॉवर हा माझ्या आवडीचा विषय दिला गेला आहे आणि त्याच्यासाठी आपण आता आज वेगवेगळ्या रेसिपीज बघणार आहोत। घरी आपण बंगल्याच्या बाजूला फळांची झाडं लावतो, पेरू, आवळा, आंबा आणि महामूर फळं येतात, तर आपण मैत्रिणींनाही वाटतो। आणि कधीकधी आपली मुलं आपल्या गावात आपल्याजवळ राहत नाही, मग आपण काय करतो की चलो काहीतरी पदार्थ बनवून ठेवूया मुलांसाठी, म्हणून मग वेगवेगळे पदार्थ करून ते त्याची चव मुलं आली की त्यांना चाखवायला द्यायची फार मला हौस, त्यामुळेच ते मी प्रयोग करत असते वेगवेगळ्या फळांवरती। मग आता आपल्या हातात फ्रीज असतो, मिक्सर असतो, वेगवेगळी उपकरणं आपल्याला अवेलेबल आहेत आणि खूप फळांची पण रेलसेल हल्ली आपल्याला बाजारात पण असतात फळं। आणि ती फळांचं आहारातलं महत्त्व हे मला आता वेगळ्या ह्यांनी सांगायची गरज नाही आहे। सध्याच्या कोविड पॅन्डामिकमध्ये तर सी व्हिटॅमिनचा फार मोठा बोलबाला आहे, लोक भरपूर व्हिटॅमिन सी मिळवण्यासाठी वेगवेगळ्या गोळ्या घेत आहेत। पण आपल्याच परसबागात जर आवळ्याचं झाड असेल किंवा आजूबाजूला आता भरपूर आवळे सध्या तर अवेलेबल आहेत किंवा मैत्रिणींच्या शेतांमधनं आपल्याला मिळत असतात बरेचसे असे पदार्थ किंवा फळं भरपूर प्रमाणात, मग ते जर कन्झ्युम नाही केले गेले तर वाया जाणार आहेत। बरं, मग आपल्याला वाया तर काही घालवायचं नाही आहे, आपलं ते ब्रीद आहे, वाया नाही घालवायचं हे। पण मग त्याचं कन्व्हर्जन आपण वेगवेगळ्या टिकाऊ पदार्थांमध्ये करायचं आहे। तर ह्या आवळ्यापासून मिळणारं सी व्हिटॅमिन आपण त्याच्यावर किती प्रक्रिया केली तरी मिळवू शकतो हे तुम्हाला माहिती आहे। आवळा अतिशय भरपूर सी व्हिटॅमिन, तसंच त्याचं नावच संस्कृतमध्ये अमलकी आहे, तर त्या अमलकीचा अर्थ आहे आई किंवा शुश्रूषा करणारी किंवा अमरत्व देणारी, म्हणजे अँटी ऑक्सिडंट। तर आवळ्याचं आपल्या आहारात अतिशय महत्त्व आहे आणि ते आपण वेगवेगळ्या पद्धतीने म्हणजे सेवन करण्यासाठी वापरणार आहोत आवळा। तर आपण पहिलं तर आवळ्याचं सरबत कसं करायचं ते बघूया। फार जर टिकवायचं झालं वर्षभर तर त्याच्यात थोडंसं प्रिझर्वेटिव्ह घालायचं आहे, ते सुद्धा त्याच्यामध्ये थोडंसं पाणी असतं आणि त्याला थोडीशी बुरशी लागू शकते, म्हणून बुरशीनाशक असं प्रिझर्वेटिव्ह आपण फार कमी प्रमाणात वापरणार आहोत। पण आपण जर ते फ्रीजमध्येच ठेवणार असू, स्टोअर करू शकणार असू, इतका मोठा जर आपल्याकडे फ्रीज असेल तर तेही वापरायची काही गरज नाही आहे। मला शक्यतो बिना प्रिझर्वेटिव्ह किंवा फार प्रक्रिया न केलेलं किंवा इंधन न वापरता, म्हणजे सूर्यकिरणांचा वापर करून आपण काही गोष्टी वाळवू शकतो, फार छान बनवू शकतो, त्याच्यावरती आपण जरासा भर द्यायचा आहे। त्यामुळे आपण आता सुरुवातीला आवळ्याचं सरबत बघूया। आवळ्याचा रस कसा काढायचा? आवळ्याचा रस जेव्हा कच्चा असेल ना, कच्च्या आवळ्याचा काढलेला, त्यावेळेला तो जास्त चविष्ट लागतो। तर आपण आवळ्याचा रस कसा काढायचा आणि मग पुढे मी सरबताची कृती तुम्हाला दाखवते। मला असं वाटतं की मी आवळ्याची म्हणजे सरबताची कृती ज्यावेळेला दाखवते आहे त्यावेळेला मी प्रमाण सांगणारच आहे, पण परत एकदा मी रिवाईज करीन तुमच्यासाठी, परत तुम्हाला जर पटापट लिहून घ्यायचं असेल तर त्याच्यासाठी आपल्याला रस काढायचा असेल आवळ्याचा, तर मी हा आवळ्याचा मिक्सरमधून गर काढून आणलेला आहे। सुरुवातीला मी आवळे किसलेत आणि हे 10 आवळे आहेत, पहा आवळे किसून मी मिक्सरवरती त्याचा
बारीक असा दिसतोय का तुम्हाला गर तयार केलाय. असा पांढरा शुभ्र सुंदर रस त्याच्यातून निघतो. तर हा आपल्याला असा सुंदर पांढऱ्या रंगाचा रस मिळालाय. आता मी हे छोट्या प्रमाणात केलंय तुम्हाला दाखवण्यासाठी, पण मी याचं प्रमाण पण सांगते. आपल्याला आवळा रस 250 ml हवाय, 250 mg. त्याच्यासाठी आपल्याला पाणी पण 250 ml घ्यायचं आहे. त्याच्यासाठी मी थोडा आवळा रस प्रिझर्व करवण्यासाठी मी काय आयडिया करते ते पण मी तुम्हाला जाता जाता सांगते. आवळ्याचा रस खासा मी काढून त्याचे असे डिफ्रिजरमध्ये आईस क्यूबचे जे ट्रे असतात त्याच्यात मी हा आवळ्याचा रस ठेवून ह्याचे क्यूब्स तयार केले. हे दिसत आहेत का तुम्हाला? येस. तर अशा तऱ्हेने हा आपण रस पण प्रिझर्व करू शकतो. आणि त्याला जागा छोटी लागते कारण ते वैडेवाकडे कसंही झाले तरी काही फरक पडत नाही, म्हणजे बाटली वगैरे याची जागा वाचली जाते. आपल्याला रस सरबत करण्यासाठी आवळ्याचे रस हवं आहे 250 ml, पाणी 250 ml, साखर त्याच्या दुप्पट 500 g, सॅट्रिक ऍसिड. सॅट्रिक ऍसिड का घालायचं आपण? तर पाक स्वच्छ होतो. आपण ज्यावेळेला आवळ्याचं सिरप करतो त्यावेळेला पाक स्वच्छ होतो. आणि ज्यावेळेला आपण सरबत जॅम जेली जे काही टिकवतो की नाही, तर बरेच वेळा तुमच्या लक्षात आलं असेल पूर्वी तुमच्या आईने आजीनी जर मोरांबा केला असेल तर काही दिवसांनी परत त्याची साखर व्हायला लागते पाकाची. तर हा जो सायट्रिक ॲसिड घातलेलं असलं की त्यातल्या साखरेचं परत ग्रॅन्युअल्स तयार होत नाही, त्या पाकाची परत साखर होत नाही. म्हणून आपण थोड्या प्रमाणात या केसमध्ये आपण लिंबू पण पिळू शकतो. माझी आई नेहमीच सायट्रिक ॲसिडपेक्षा लिंबू पिळून म्हणजे सायट्रिक ॲसिडचा इफेक्ट मिळवते. तर आपल्याला सायट्रिक ॲसिड पण त्याच्यासाठी थोडंसं 1 1/4 टेबलस्पून हवंय. आणि हे सरबत आपल्याला वर्षभर टिकवायचं असेल, आपल्याला खूप प्रमाणात करायचं. समजा हा रस आपला 1 लिटर आहे 2 लिटर आहे, त्या प्रमाणात हे प्रमाण ज्यावेळेला वाढवत जाईल त्यावेळेला आपल्याला हे सरबत टिकवावं लागणार. त्यावेळेला 1 लिटर रसाला आपल्याला फक्त 1/2 टीस्पून पोटॅशियम मेटाबाय सल्फेट वापरायचं आहे. दिसतंय का तुम्हाला? हे याचे ग्रॅन्युअल्स असतात, याच्यामुळे आपल्याला बुरशीनाशक हे असल्यामुळे सरबत आपलं खराब होत नाही. पण आपल्याला थोड्या प्रमाणात करायचं असेल, फ्रीजमध्ये ठेवू शकत असू तर काही हे वापरायची गरज नाही आहे. हा मी शुगर सिरप करून आणले. या प्रोसेसमध्ये हे तुम्हाला साहित्य कळलेलं आहे. आता आपल्याला हे आवळे स्वच्छ धुवून मी रस काढला आहे. खिचडीने किसून मी मिक्सरमध्ये तो बारीक करून तुम्हाला दाखवलाय तसं रस काढून आणलाय. आणि फडक्याने मी हा रस काढून घेतला. रस मोजायचा आहे तेवढंच पाणी आणि दुप्पट साखर घेऊन मी हा आवळ्याचा शुगर सिरप केले. शुगर सिरप करताना पाणी आणि साखर एकत्र करायचे आणि त्याच्यात सायट्रिक ॲसिड घालायचं आहे. आणि 1 उकळी येईपर्यंत फक्त ते गॅसवर ठेवायचं आहे, गार करून गाळून घ्यायचं आहे. कारण कधी कधी साखरेमध्ये बारीक बारीक कण असू शकतात, तर सरबत क्लिअर दिसण्यासाठी आपण ते गाळून घ्यायचं आहे. आणि मग अशा तऱ्हेने थंड झालं की त्याच्यामध्ये आपण हा रस हळूहळू मिक्स करत जायचं आहे. अशा तऱ्हेने आपलं हे सरबत आता तयार झालेलं आहे. एक मिनिट, मी जरा बाटलीच हलवते. चांगलं हलवून घ्यायचं आहे. सरबत तयार करताना म्हणजे आपण ज्यावेळेला ते सर्व करायचं आहे त्यावेळेला आपण त्याच्यात थोडासा आल्याचा रस पण मिक्स करू शकतो. हे सरबत तयार करताना हे कॉन्सन्ट्रेट साधारणपणे 2 चमचे घ्यायचं आहे. आणि त्याच्यामध्ये 4 पट पाणी घालायचं आहे. आल्याचा रस घातल्यावरती त्याची खुमारी जास्त वाढते
आणि हवं तर त्याच्यात तुम्ही मीठही ॲड करू शकता. सेंधो मीठ ॲड केल्यावरती त्याची आणखीनच फार चांगली चव येते. हे मी त्याच्यामध्ये थोडंसं रॉक सॉल्ट ॲड करते. अशा तऱ्हेने आपलं हे आवळ्याचं सरबत रेडी आहे. याच्यानंतर आपण आवळ्याचं दुसरं काय बनवता येईल, फारस आपल्याला त्रास न घेता, तर आपण आता बनवायचं आहे आवळा कँडी. फार लोकप्रिय, मुलांना खूप आवडते आणि खूप टिकते. आवळा कँडी करण्यासाठी कितीही आवळे घ्या, त्याला असं काही मोजमाप काही नाहीच आहे. 10 आवळे घ्या, 20 घ्या, 1 किलो घ्या, 2 किलो घ्या. ते स्वच्छ धुवायचे आहेत, पुसायचे आहेत, स्वच्छ प्लॅस्टिकच्या पिशवीत भरून डीप फ्रीजमध्ये ठेवायचे आहेत. साधारण 4 दिवस ठेवा. आता उद्या मला ही प्रोसेस करायची आहे, तर आदल्या दिवशी रात्री मी हे आवळे फ्रीजमधून बाहेर काढून ठेवलेत ओट्यावरती, आणि ते एखाद्या चाळणीत घालायचे, म्हणजे अतिरिक्त जे बर्फ साठलेलं पाणी असतं ते निघून जातं. दुसऱ्या दिवशी आवळे हे फ्रीजमधून काढलेले आवळे बघायला जरासा मऊ पण आला आहे, हे असं दाबायचे आहेत आणि त्याच्या अशा फोडी तयार होतात. दिसतंय तुम्हाला, इथे मी करून आणल्यात काही फोडी आणि तुम्हाला दाखवण्यासाठी. बऱ्याच बायकांना प्रश्न असतो की या फोडी वेगवेगळ्या कशा करायच्या. बऱ्याच जणी वाफवतात, पण वाफवल्यामुळे एकतर इंधनाची बर्बादी होते कारण नसताना, आणि चव जराशी बिघडते. हा आवळा कच्चाच आहे, तुम्हाला दिसत आहे का हे सगळ्यांना? हा, आता याच्यामध्ये हे मोजायचे आहेत. तुम्ही 10 आवळे घेतले तर साधारणपणे तेवढे तुकडे होतात. तुकडे मोजायचे आहेत आणि त्याच्यातच तेवढीच साखर मिक्स करायची आहे. कालवून घ्यायचे जेवढे तुकडे तेवढीच साखर घ्यायची आहे आणि हे छानपैकी मिक्स करून घ्यायचंय. सगळ्या आवळ्याला ती साखर लागली पाहिजे. स्टीलच्या पातेल्यात, म्हणजे हे भरपूर मोठं पातेलं याच्यासाठी वापरायचं, कारण ह्या साखरेची पाणी तयार होत असतं, म्हणजे पाक तयार होत असतो, त्यामुळे आपण मोठं भांडं त्याच्यासाठी वापरायचं आहे. ओट्यावरच ठेवून द्यायचं आहे किंवा डायनिंग टेबलावर जाता येतं ते आपल्याला हलवायचं आहे. हलकंच झाकण घालायचं किंवा फडक्याने झाका. 3 दिवसांनी या फोडी छान गोड होतात. फोड गोड झाली की आपली प्रोसेस थांबवायची आहे. मग ते सगळं ड्रेन करून घ्यायचं आहे अतिरिक्त त्याच्यातलं पाक, आणि ताटामध्ये छान व्यवस्थित त्या सुट्या सुट्या फोडी रचून घ्यायच्या आणि त्याला 2 दिवस उन्हात ठेवायचं आहे छानपैकी. खडखडीत वाळल्या की त्या अशा दिसतात. आता हे माझ्या आधीचं तयार झालेलं प्रॉडक्ट आहे. या गेल्या वर्षी मी केलेल्या आवळा कँडीज आहेत, पण मी हे घरी करण्याचं कारण हे तुम्हाला मी मोडून दाखवते. ही इतकी इझिली मोडली जाते, हे तुम्ही स्वतः करून बघितलेत. याचा रंग बदलतो पण चव आणि सॉफ्टनेस मात्र बरकरार राहतो. विकतच्या आवळ्यातल्या कँडीज जरा चिवट होते, तुम्ही स्वतः करून बघाल तेव्हा तुमच्या ते लक्षात येईलच. आता आपण आवळ्याचा आणखीन एक पदार्थ बघूया, अतिशय सोप्पावाला. आवळ्याचा पेपर म्हणते मी त्याला. हे आवळा पाचक आहे एक प्रकारचं. त्याच्यामध्ये आवळा आपण वाफवून घ्यायचा आहे कुकरमध्ये. आवळे स्वच्छ धुवा, हे तर मी प्रोसेस आता रिपीट करणार नाही. धुवा, पुसा आणि कुकरमध्ये एका डब्यात घालून 2 शिट्ट्या करा. चांगले ते मऊ वाफवले जातात. वाफवले गेलेले आवळे मिक्सरमधनं काढायचे, त्याच्या फोडी वेगळ्या करून बिया बाजूला काढायच्या आणि त्याचा मिक्सरमधनं असा लगदाच म्हणता येईल. तो लगदा करत असतानाच त्याच्यात आलं घालायचं आहे. याच्यामध्ये साधारणपणे 1/2 किलो हे डोंगरी आवळे वापरले आपण, तर 100 ग्रॅम आल्याचे खीस वापरायचं आहे. 3 टेबलस्पून साखर घालायची आहे आणि 1 ते 1.5 टीस्पून जिऱ्याची पूड घालायची आहे. थोडासा लिंबू रस घालायचा आहे. चवीप्रमाणे रॉक सॉल्ट आणि ब्लॅक सॉल्ट, शेंदलं आणि पादेलोण वापरायचं आहे.
तर आपण ती प्रोसेस इथे करूया। त्याच्यात मी आल्याचा रस आधी अगदी घातलाय, पण तरी सुद्धा मी थोडासा त्याच्यात तो मी मिक्स करते। साखर हे आपण रॉक सॉल्ट घालतोय। फार भरभर होत असेल तर मला सांगा, म्हणजे मी जराशी सावकाश सावकाश सांगते। सावकाश सांगू, ठीक आहे। इथपर्यंत कळलंय सगळ्यांना साधारणपणे? या आवळ्याच्या लगद्यात मी साखर, आल्याचा खीस, फरक सांगा पहिल्यापासून सांगू का? हा, आवळा पाचक आपण बनवणार आहोत एका वेगळ्याच प्रकारचं, ते जे प्रवासात पण आपण घेऊन जाऊ शकू, अगदी पुरुषांना पण घेऊन जाता येतं, ते फारच टेस्टी लागतं आणि हँडी आहे, म्हणून ते आपण करणार आहोत। आणि त्याच्यासाठी फार प्रोसेस करायची नाहीये। त्याच्यासाठी आवळे स्वच्छ धुवा, पुसा आणि कुकरमध्ये वाफून घ्या। वाफून झाल्यावरती त्याच्यातली बी बाजूला करा आणि त्या फोडी आहेत त्या आलं घालून मिक्सरमध्ये फिरवून घ्या। मग त्याचा असा लगदा तयार होईल पांढऱ्या रंगाचा। हा जो लगदा आहे त्याच्यात थोडीशी साखर, त्याच्यानंतर आपण मगाशी त्याच्यामध्ये रॉक सॉल्ट घातलं, ब्लॅक सॉल्ट घातलं, आपण त्याच्यामध्ये जिरे पूड घालतोय। आणि तुम्ही म्हणाल की याच्यात परत त्याच्यात आपण थोडस लिंबू पिळायचंय। तुम्ही म्हणाल की हे आवळ्यात का, परत आवळ्या आंबट असताना लिंबू का पिळायचंय? तर लिंबाने फार वेगळी छान चव येते, म्हणून आपण हा थोडासा लिंबू रस त्याच्यात ऍड करायचा आहे। आणि हे सगळं छान एकजीव करायचं आहे। आणि जाड पेपर घ्यायचा आहे। मी तर हा आशीर्वाद आट्याचा किंवा कुठल्याही तांदूळाची पिशवी स्वच्छ धुवून त्याचा मी पेपर वापरते, कारण तो चांगला जाड असतो। या जाड पेपरवरती हे सगळं मिश्रण एकजीव झालेलं हे असं पसरायचंय, असं त्याचा छान थर करायचा आहे पातळचा। दिसतंय तुम्हाला मी हा सगळा पसरवते? आणि शक्यतो या रेसिपीज चांगलं कडक ऊन पडलेलं असतानाच कराव्यात, किंवा ही प्रोसेस करून झाली आणि मला जर असं वाटतं की आज जरा ढगाळ हवा आहे तर मी हे सगळं फ्रीजमध्ये देते ठेवून, दुसऱ्या दिवशी चांगलं कडक ऊन पडेल त्याला मी हे कागदावर पसरते आणि वाळत घालते। हे बघा, हे ड्रॉपिंग वगैरे काही होत नाही, याची तशीच जाड कन्सिस्टन्सी असल्यामुळे ते तसंच राहिलंय। आणि उन्हामध्ये वाळल्यावरती हा पेपरच तयार होतो। आपण असाच्या असं पापड्या आपण जशा काढतो प्लास्टिकच्या कागदावर वाळत घातलेल्या, तसे हा आवळ्याच्या पापड्या हा अख्खाच्या अख्खा कागद बाहेर म्हणजे असं आपण काढू शकतो। त्याचे मी कात्रीने काप करून ठेवते, म्हणजे स्टोअर करायला सोपे जातात। हे पा, दिसत आहेत का तुम्हाला? एक मिनिट, आम्ही दाखवते तुम्हाला। आता हे जरा मागच्या वर्षीचे असल्यामुळे त्याचा रंग बदललाय, पण टेस्ट मात्र तीच आहे। कुठल्याही प्रकारचे व्हिटॅमिन्स त्यातले फारसे कमी झालेले नाही आहेत। व्हिटॅमिन सी जे आहे ते आवळ्यातलं खूप प्रक्रिया करून सुद्धा अजिबात कमी होत नाही। मला वाटतं दिसतंय सगळ्यांना हा पातळचा पेपर, चवीला अतिशय टेस्टी। हे अतिशय एक चांगलं पाचक आहे, कारण त्याच्यात आलं आहे, लिंबू आहे, आवळा आहे, जिरे पूड आहे आणि चवीसाठी रॉक सॉल्ट, ब्लॅक सॉल्ट आहे। आणि छोट्याशा डबीमध्ये प्लॅस्टिकच्या छोट्या पिशवीमध्ये घालून आपण खिशात घालून पण पुरुषांना देऊ शकतो प्रवासामध्ये, किंवा कधी जेवण जास्त झाल्यावरती चव नसेल तोंडाला त्यावेळेला ह्या आवळ्या पेपरची फार मजा येते। मी छोटे तुकडे मुद्दाम केलेत की ते अगदी जिभेवरती सहजपणे ठेवता येतात आणि आपण त्याची खूप वेळ चव घेत राहू शकतो। अतिशय लोकप्रिय आहे। माझ्याकडे येणाऱ्या ज्यांना मी हा दिलाय त्यांना तो खूप आवडलाय आणि त्यांनी सगळ्यांनीही रेसिपी फॉलो केली आहे। तुम्ही पण सगळ्यांनी करून बघा अशी माझी इच्छा आहे। सुदैवानी आता सध्या भरपूर बाजारात आवळे पण अवेलेबल आहेत। आवळ्याचा अजून एक पदार्थ आपण जो
अतिशय कॉमन आहे, पण मी थोडा वेगळ्या पद्धतीने तो करते. त्याच्यासाठी मी जाड किशडीने आवळे किसलेत, हे मी काल करून ठेवले. मला असं वाटतं जरा दिसायला प्रॉब्लेम येईल की काय, माझ्या हातात मी घेते. ओके, दिसतोय का? जरा जाड आहे, नेहमीसारखा बारीक नाही आहे. हां, अगदी भरपूर जाड आहे, आता दिसत असेल जरा. हां, जाड जाड म्हणजे आपण श्रेड्स करतो की नाही, किंवा बटाट्याचा, हां बटाट्याचा बारीक म्हणजे जाड किस, तर त्या जाड किशडीच्या किशडीने मी हे, आणि शक्यतर मोठे आवळे शोधून आणा. हां, आणि त्याच्यामुळे जाड किस मिळेल. हा हे आवळे आपण शेवटपर्यंत किसू शकत नाही. मग मी काय करते, बियाला चिकटलेले आवळे असतात ना, ते पण वाफून ते शक्यतोवर मी दोन पदार्थ एकत्र करते. म्हणजे हा किस आधी करून घेते, आणि मग बियांना चिकटलेला एक्स्ट्रा जो राहिलेला आवळा आहे ते आवळे मी वाफून घेते. आणि त्याचं मगाची जी आपण आवळा पाचकची रेसिपी केली ती मी करत असते. हे तुम्हाला मुद्दाम मी दाखवते. दिसतंय या आवळ्याच्या सुपारीसाठी, किंवा हे कांडक पाचक, किंवा काही आवळ्याचा पदार्थ आपण म्हणू शकू. त्याच्यासाठी हार्ड अँड फास्ट असं काही रेसिपी म्हणजे हे साहित्य नाही आहे. हा आवळ्याचा खीस साधारणपणे मी 1 किलो जर आवळे असतील तर त्यासाठी मी 1/2 किलो आल्याचा खीस बारीक केलेला वापरते. साखर साधारण 1/4 किलो वापरते. हा जरा गोडूच लागतो, गोड आंबट असा लागतो. मगाचं हे जे आपण पाचक केलं त्याच्यात आपण साखरेचं प्रमाण अत्यल्प आहे, पण याच्यामध्ये आपण जरा साखर व्यवस्थित वापरलेली असल्यामुळे त्याची वेगळी जरा जास्त छान टेस्ट लागते. थोडीशी जिरेपूड, नेहमीप्रमाणे ब्लॅक सॉल्ट, रॉक सॉल्ट पण ह्याच्यात आपण घातलेलं आहे. आणि हा जो खीस आहे तो आपण स्टीलच्या पसरट भांड्यामध्ये घालून ठेवायचं आहे. 3 दिवस आपण तो त्या साखरेत मुरवत ठेवायचं आहे. येता जाता ते हलवायचं आहे, कारण मग त्याला हलवलं नाही तर एखादी बुरशी वगैरे लागू शकते. म्हणून तो सगळा एकसारखा हलवायचा. एक दिवसात न एक दोन वेळा हलवं तरी चालेल. साधारणपणे 3र्या दिवशी भरपूर पाणी सुटतं त्या साखरेचं, ते गाळून घ्यायचं आहे, म्हणजे निथळून घ्यायचं आहे. गाळून म्हणजे कुठल्याही प्रकारची सूप स्ट्रेनरमध्ये हा रस घातला तरी चालतो. आणि तो उरलेला जो रस आहे त्याचा आपण सरबतासाठी वापर करू शकतो जास्तीची साखर घालून. आणि हा जो खीस आहे तो परत छानपैकी ताटामध्ये घालून त्याला 1-2 उन्ह दाखवा, आणि तो वर्षभर चांगला टिकतो. हा रंग बदलला आहे, पण हा माझा गेल्या वर्षीचा आवळ्याचा खीस आहे. मी भरपूर प्रमाणात करते त्याच्यामुळे तो माझ्याकडे राहिला आहे. मला खूप जणांना तो द्यावाही लागतो. माझ्या नंदेचे मिस्टर आहेत, त्यांना खूप आवळ्याची पदार्थ खायला आवडतात. त्यांच्याकडे मला डबे भरूनच ते द्यावे लागतात. सो हा आवळ्याचा खीस सगळ्यांना खूप आवडतो. जरा जाड असल्यामुळे तो बराच वेळ चावून खाता येतो, त्याची एक वेगळी मजा आहे. आवळा या सुपारीनंतर आपण आपल्या घरी बरेचदा आंब्याची झाडं लावलेली असतात, बंगल्याच्या आजूबाजूला किंवा आपल्या मैत्रिणींकडे असतात. मग पाऊस बिऊस पडला वेडावाकडा की आपल्याला कैऱ्या मिळतात, किंवा पन्ह उन्हाळ्यात आपल्याला ते खूपच आवडतं. पन्ह ते पन्ह पटकन कसं करता येईल त्याची मी आता एक रेसिपी दाखवते तुम्हाला. आणि हा जो म्हणजे मी पल्प तयार करून ठेवते तो मी एका डब्यामध्ये भरून ठेवते. तो जरा डबा देते येईल, आणि त्याचं पटकन पन्ह करता येतं. त्याच्यासाठी हा मी करून ठेवलेला आहे. त्याच्यासाठी आपल्याला कैऱ्या घ्यायच्या आहेत. कैरीचा गर काढल्यानंतर आपल्याला गूळ किंवा साखरेचं प्रमाण ठरवता येतं. त्याच्यामुळे मी आधी ते सांगत नाही. कैऱ्या कधी कधी गर कमी जास्त असतो, त्यामुळे ते आपण नंतरच ठरवायचं आहे. सालं काढायची आहेत व्यवस्थित, त्याच्यावर हिरवा भाग काहीही ठेवायचा नाही आहे. व्यवस्थित पांढऱ्या कैऱ्या होईपर्यंत आपण त्याची सालं काढून टाकायची आहेत. आणि अशा कैऱ्या कुकरमध्ये वाफून घ्यायच्या आहेत आपल्याला. त्यामुळे आपल्याला सालीला अतिरिक्त जो गर राहतो तो राहत नाही, किंवा तो काढून घेत बसावा लागत नाही. कधी कधी त्याच्यामुळे ना आपण डायरेक्ट जर सालीसकट कैरी वाफवली तर नकळतपणे
सालीचा कडवटपणा आपल्या पन्ह्यात येऊ शकतो, त्यामुळे सालं आधीच काढून टाकायची पांढरी स्वच्छ करी होईपर्यंत. मग त्या वाफवायच्या आहेत आणि त्याचा अतिशय पटापट आपण गर काढू शकतो. ह्याच्यात मला गूळ घालायचं असेल तर किसून गूळ घ्या, नाहीतर साखर वापरू शकता. गूळ वापरायचं असेल तर दीडपट वापरायचं आहे, म्हणजे एक जर वाटीभर आपला हा पल्प तयार झाला तर दीड वाटी गूळ घालावं लागेल. साखर वापरायची असेल तर एक वाटीत साखर वापरावी लागेल. हे सगळं म्हणजे तुम्हाला गूळ घालायचं असेल तर गूळ आणि आवळ्याचा हा पल्प, कैरीचा पल्प आपण मिक्सर बंद काढायचा आहे. अतिशय गुळगुळीत असं छान गर तयार होतो. इथे मी वाटीत पण थोडासा काढून ठेवलेला आहे, तुम्हाला सरबत पण मी करून पन्ह पण मी लगेचच करून दाखवू शकते. असा तो गुळगुळीत तयार झालेला पल्प आहे, त्याच्यामध्ये केशर घालून ठेवू शकता, वेलदोड्याची पावडर घालून ठेवू शकता, मीठ पत्र ऐनवेळेला तुम्ही घाला. एक ग्लास सरबत होण्यासाठी मोठा टेबलस्पून पन्ह्याचा पल्प घ्या आणि त्याच्यामध्ये पाणी घालायचं आहे. हे कैरीचं पन्ह अतिशय चविष्ट लागतं आणि आपल्याला हवं तेव्हा वापरता येतं. छोटासा ब्लेंडर किंवा काहीतरी ग्लासमध्ये घालायचा, हल्ली छोटासा ब्लेंडर मिळतो, तोही तुम्ही फिरवून त्याला जरासा फेस आणू शकता, त्याची एक वेगळी मजा येते. पण मला स्वतःला असा जरासा जाडगर असलेलं पन्ह आवडतं फार पातळपेक्षा, त्याच्यामुळे मी हे असं बनवते. अप्रतिम पन्ह रेडी आहे. त्याची रेसिपी मी शेअर करीनच तुम्हाला, पण परत हवी असेल तर परत सांगते. कैरीचं आपण गोष्टी बघितल्या, कैरीच्या पुष्कळ गोष्टी बनतात. मी बऱ्याच वेळेला कैरीचे तुकडे पण पातळ पातळ श्रेड्स काढून वाळवते. आपल्याला घरीच आमचूर हे मिळू शकतं, आमचूर पावडर करू शकतो आपण. आणि आवळ्याचे कैरीचे इतर अनेक अनेक पदार्थ आहेत, ते तुम्ही पण करत असाल, पण काहीतरी वेगळं शिकवण्यासाठी मी इथे आली आहे. तर त्यात आंब्याचा जॅम मी करते, पिकलेल्या आंब्याचा, आणि तो अतिशय टेस्टी लागतो, पोळीबरोबर पण खाता येतो. तुम्ही बघू शकाल की तो किती मी सहजपणे पसरू शकते, त्याचा रंग पण छान आला आहे अतिशय. तर त्या हा आंब्याचा जॅम करण्यासाठी खूप खरं सोपं आहे, खूप लोकप्रिय आहे, खूप सोपं आहे. इथे दुर्दैवाने मी त्याची रेसिपी तुम्हाला दाखवू शकत नाही आहे, पण मी सांगते अतिशय सोपी आहे रेसिपी. आंब्याचा चांगल्या आंब्याचा म्हणजे अल्फान्सो हापूस आंबे त्याच्यासाठी शक्यतोवर वापरावे. त्याचा रस 1 किलो, म्हणजे रसच मोजून घ्यायचा आहे. साधारणपणे मोठ्या आकाराचे 10 ते 12 आंबे घेतले की 1 किलो रस निघतो. तो रस मिक्सरमध्ये काढून गाळून घ्यायचा आहे. त्याच्यामध्ये कधी कधी रेषा असू शकतात, तर त्यामुळे तो आपण सूप स्ट्रेनरनी गाळून घ्यायचा आहे. रस मजून तेवढीच साखर घालायची आहे, 1 किलो रसाला 1 किलो साखर घालायची आहे. आणि त्याच्यामध्ये 1 टीस्पून सायट्रिक ॲसिड घालायचं आहे. तुम्हाला ते ॲसिड वापरायचं नसेल तर तुम्ही त्याच्याऐवजी 2 टीस्पून लिंबाचा रस वापरू शकता. हे 3च पदार्थ वापरून आपण असा सुंदर आंब्याचा जॅम बनवू शकतो. मोठ्या जाड गुळाच्या पातेल्यात शक्यतोवर मी ह्याचं वापरते, जर्मनचं किंवा तुम्हाला पितळ्याचं पण चांगली कलई केलेलं पातेलं त्याच्यासाठी वापरावं. गॅसवरती शिजायला ठेवायचं आहे. रस, साखर आणि सायट्रिक ॲसिड एवढ्या 3च पदार्थ आपल्याला लागतात. ॲसिड वापरायचं नसेल तर लिंबू रस वापरू शकता. आणि चट 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 ते आपण शिजवायला ठेवायचं आहे. सतत हलवा, सुरुवातीला नाही हलवलं तरी चालतं, पण तो घट्ट व्हायला लागला की आपल्याला ते हलवावं लागतं. शक्यतो ग्लोव्ज घाला, कारण ते उडतं तर हाताला त्याचे उडलेले थेंब असतात त्याच्याने भाजू शकतं. पण मी ग्लोव्ज वापरते. त्याच्यानंतर लाकडाचंच उलथनं वापरते, ते जरी त्याच्यात राहिलं पातेल्यात तरी आपल्याला
भाजत नाही, ते गरम होत नाही, त्यामुळे लाकडाचं स्पॅट्युला वापरा. ही जी छोटी टीप आहे ती आपण काही कृतीत लिहित नाही, म्हणजे मोठं पातेलं वापरा, जाडबुडाचं वापरा, जाडबुडाचं नसेल तर त्याच्या खाली तवा ठेवा. असे वेगवेगळ्या ज्या छोट्या छोट्या अनुभवाने आलेल्या टिप्स आहेत त्या आपण रेसिपी सांगताना बरेचदा सांगतो पण इथ्यात लिहिल्या गेलेल्या नसतात, म्हणून जाता जाता ह्या छोट्या छोट्याशा टिप्स लिहून ठेवाव्यात की लाकडी स्पॅट्युलाचा वापर करावा वगैरे. हे कितपर्यंत हलवायचं आहे तर कड्यांनी सुटून येईपर्यंत, घट्ट व्हायला लागतं ते, त्याचं रंग ट्रान्सपरंट होतं, ते चकचकीत दिसायला लागतो हे मिश्रण, आणि ते घट्ट व्हायला लागल्यावरती बंद करायचा गॅस. त्याच्यासाठी एक टेस्ट आहे, त्याला प्लेट टेस्ट म्हणतात. एका प्लेटमध्ये तो हे सगळं मिश्रण घ्यायचं आहे आणि ती प्लेट सरळ करायची आहे. या प्लेटमध्ये समजा मी तो घेतला आहे आणि मी अशी करणार आहे ती, तर ती हळूहळू ते मिश्रण खाली आलं पाहिजे. बरेच वेळा काय होतं, सुरुवातीला आंब्याचा रस वर राहतो आणि त्यातल्या साखरेचं जे पाणी झालेलं असतं ते पटकन खाली येतं, तर तसं व्हायचे तिथे तर झालेलं नाही आहे, त्याच्या पुढे आपल्याला जायचं आहे. म्हणजे सगळंच्या सगळं व्यवस्थित मिश्रण खाली आलं पाहिजे, पण हळूहळू, अतिशय हळूहळू, पण त्याला ड्रॉपिंग कन्सिस्टन्सी असली पाहिजे. आणि असा जो जॅम आहे तो गरम असतानाच, म्हणजे त्याला ड्रॉपिंग कन्सिस्टन्सी ओतण्याची त्याची पोत असतानाच तो वाटलीत भरून ठेवायचा आहे, कारण एकदा तो गार झाला की इतका घट्ट होतो आणि आपल्याला तो ह्याच्यातनं भरणं अशक्य होऊन बसतं. त्यामुळे आपल्याला तो गरम असतानाच अशा तऱ्हेच्या 3 बाटल्या साधारणपणे 1 किलोच्या ह्याच्यात 1 किलो आंब्याच्या रसासाठी लागतात, ज्याचा 1 का 3 बाटल्या जॅम तयार होतो. त्यामुळे त्या तयार ठेवायच्या, स्टरलाइज करून व्यवस्थित त्यातलं पाणी विणी निथळून उन्हात वाळवत ठेवा. आदल्या दिवशीच हे काम करा, त्या मांडा व्यवस्थित, तो पातेलं आपल्याला म्हणजे खूप गरम असणार आहे ते फडक्यांनीच पकडा आणि तो जॅम पोअर करा. आणि तो जॅम मात्र अगदी वरपर्यंत आपल्याला भरायचा आहे, म्हणजे त्याच्यामध्ये हवाच ठेवायची नाही आहे त्या बाटलीमध्ये, कुठल्याही प्रकारची हवा बंद करायचं आहे, त्यामुळे आपण तो वरपर्यंत भरायचा आहे, बाटलीच्या गळ्यापर्यंत. आणि घरगुती सिलिंगसाठी मेण पातळ करून मात्र हे गार झालं पाहिजे. बाटल्यांमधला जॅम व्यवस्थित गार झाला की दुसऱ्या दिवशी त्याच्यावरती जरासं मेण पातळ करून ओता, लगेच सील होतं. हे घरगुती सिलिंग झालं. तुम्हाला वाटेल की याच्यात गरम मेण ओतल्यावरती तो खराब नाही का होणार, तसं काही होत नाही, कारण मेण लगेचच थंड होऊन जातं आणि त्या मेणाची एक चकती तयार होते. फार तर तुम्ही मेणाच्या खाली खालचा जॅम 1 चमचाभर काढून टाका, ती मेणाची चकती काढून घेतल्यावर. पण हे घरगुती सिलिंग अतिशय काय म्हणायचं त्याला, ॲडवायजेबल आहे. मी ते फॉलो करते, त्यामुळे माझं जॅम बाहेर ठेवू शकतो आपण ह्या बाटल्या. त्याच्यासाठी आपल्याला फ्रीजची गरज लागत नाही. वर्षभर तावडीतून राहिला तर नक्कीच टिकतो. ह्या जॅमचा उपयोग तुम्ही वेगवेगळ्या पदार्थांमध्ये पण करू शकता. ब्रेडला लावून खा, पोळीशी खा, हा केकवरती आपण पसरू शकतो, किंवा दुधात जर मिक्स केला तर आपण मिल्कशेकसारखा आपण वापरू शकतो, फ्रूट सॅलडमध्ये आपण वापरू शकतो, काही वेळेला टॉपिंग म्हणून आईस्क्रीमवरती आपण तो थोडासा पातळ करून वापरू शकतो. असे अनेक अनेक त्याचे जॅमचे पण आपण वापर करू शकतो. बरेच लोक म्हणतात की आम्ही साखर खात नाही त्यामुळे आम्ही करतच नाही, पण खूप करू नका, थोडासा करून बघायला हरकत नाही. वर्षभर आपल्याला वेगवेगळ्या पद्धतीने अशी चव चाखता येते. आणि लहान मुलं घरात असतील, लहानच असं काही नाही, पण मोठ्याही माणसांना उपासाच्या दिवशी जरासा जॅम असेल तर पोळीबरोबर खायला तो नक्कीच आवडतो. अतिशय खात्रीदायक रेसिपी आहे ही माझी, जरूर ट्राय करा. हे काढून मग काढत बसत नाही, आंब्याची सालं काढायची व्यवस्थित आणि त्याच्या सुरीनी फोडी करायच्या आहेत. त्या फोडी बुडेल इतकी साखर, म्हणजे साधारण तेवढीच, स्टीलच्या पातेल्यात त्या फोडी घ्यायच्या आहेत, ती बुडेल इतकीच साखर त्याच्यात घालायची. म्हणजे 1 वाटी फोडी असेल तर 1 वाटीच साखर घ्यायची आणि ते कालवून झाकून ठेवायचं. 2-3 तासांनी त्याला छान पाणी सुटतं. त्या पाण्यामध्येच हा मोरावळा मोरांबा करायचा आहे. चटचट चटचट त्याला शिजवायचं आहे आणि थंड झाल्यावरती
बरणीमध्ये भरून ठेवायचं आहे. आपल्याकडे झिपलॉकची हे असेल तर आपण त्याच्यातही स्टोअर करू शकतो. ह्याच्यात आम्ही डबल हे केलेले, आधी एका प्लॅस्टिकच्या बॅगमध्ये ठेवले आणि वरून ही झिपलॉक लावली आहे. तुम्ही म्हणाल आपण प्लॅस्टिक टाळायचा प्रयत्न करतोय, पण आम्ही हे झिपलॉकचं पॅक आहे ते तुम्ही परत परत वापरू शकता, कारण ह्याचं फूड ग्रेड प्लॅस्टिक याच्यामध्ये असतं, जाड असतं, त्यामुळे साधारण 4 ते 5 वेळा आपण स्वच्छ धुवून वाळवून परत परत आपण हे प्लॅस्टिक वापरू शकतो. तसंच कच्ची कैरी, तुम्ही कधीही कैरीची चटणी करू शकता, कैरीची डाळ करू शकता, वेगवेगळ्या पद्धतीने आंब्याचे किंवा कैरीचे हे टिकवण्याचा हा एक मार्ग आहे. प्लॅस्टिकच्याच पिशवीत झिपलॉकमध्ये आम्ही घालून ठेवले, त्याला खूप कमी जागा लागते. सालं काढून तुकडे केले, झिपलॉकमध्ये घालून डिफ्रिजरमध्ये ठेवले, अशा तऱ्हेने आपण बरेच आंब्याचे पदार्थ टिकाऊ बनवू शकतो. पॅशन फ्रूट, हा पॅशन फ्रूटचा सीझन आता संपत आलाय. बऱ्याच जणांनी पॅशन फ्रूटचे वेल लावले असतील आपल्या बागेमध्ये, आणि आमची एक मैत्रीण आहे दीपाली ताईवाडे पाटील, ती म्हणली की माझ्याकडे इतकी फळं आली की काय करायचं त्याचं, म्हणून मी शेवटी परत ती खतात टाकली. पण ह्या पॅशन फ्रूटचा जो रस निघतो, मग सुरी दे, हा मी काढून ठेवलेला आहे इथे एका पॅशन फ्रूटमधून एवढा रस निघतो, तर तो कसा प्रिझर्व करायचा, एवढ्या सगळ्या फळांचं करायचं काय, कारण ह्याचं सरबत तुम्हाला माहिती आहे की खूप छान लागतं, खूप रंग छान येतो, खूप छान फ्लेवर असतो. पॅशन फ्रूटचं तर आईस्क्रीम पण करतात, म्हणजे आईस्क्रीममध्ये पण आपण हा फ्लेवर दुधात घालून याचा आईस्क्रीम करू शकतो. तर तो प्रिझर्व करण्यासाठी छोटी डबी दे, हा जो रस आहे तो गर आम्ही काढलाय. हा गर असाच्या असाच आपण छोट्या डबीमध्ये घालून फ्रीजमध्ये ठेवू शकतो, किंवा ह्या बियातल्या बिया काढून घेऊन सुद्धा छोट्या छोट्या डब्यांमध्ये आपण तो साठवून ठेवू शकतो. साधारणपणे एका पॅशन फ्रूटमध्ये 3 ग्लास सरबत तयार होतो, त्यामुळे एवढ्या एवढ्या जरी डब्यांमध्ये तुम्ही तो सेव्ह करू शकलात, प्रिझर्व करू शकलात, तरी काही हरकत नाही, कारण ही डबी जेव्हा मी उघडीन त्यावेळेला माझ्या मला साधारण 10 ग्लास सरबत तयार करता येईल. हे तयार झालेलं सरबत अतिशय सुंदर वास, रंग आणि चव, त्यामुळे आता इथून पुढे तुम्हाला जर कोणी पॅशन फ्रूट्स आणून दिली किंवा तुमच्या घरात बागेमध्ये वेलींना खूप लगडली तर ती इतरांनाही द्या, पण आपल्या घरातल्या लोकांना, नातेवाईकांना, मैत्रिणींना देण्यासाठी सुंदर सरबत करू शकाल. लास्ट बट नॉट द लिस्ट, पेरूच्या वड्या. बऱ्याच वेळेला आपल्याकडे पेरूचं झाड असतं, भरपूर फळंही येतात पेरूची, पण एवढ्या सगळ्या पेरूचं करायचं काय, मला थोडंसं वाईट वाटतं की इथे मी डायरेक्ट त्याची रेसिपी तुम्हाला करून दाखवू शकत नाही आहे, तरी पण मला ही रेसिपी शेअर करावीशी वाटते आणि अतिशय इझी आहे, खूप पटकन होते, म्हणजे आपण ठरवल्यापासून तासाभरात ही वडी तयार झालेली असते. त्याच्यासाठी कुठल्याही प्रकारचे तुम्ही पेरू घ्या, पण पिकलेले असावेत. पेरूची वडी तयार करण्यासाठी त्याच्यामध्ये पेरूमध्ये खूप पेक्टिन असतं, म्हणून तर ती वडी बनते इतकी घट्ट, की तुम्ही बघू शकाल की अतिशय घट्ट अशी ही वडी तयार झाली आहे. पेक्टिनमुळे वडी बनते, ज्या ज्या फळांमध्ये पेक्टिन असतं त्याची वडी बनते, आंब्यामध्ये भरपूर पेक्टिन असतं त्याची वडी बनते. साधारणपणे वडीची रेसिपी एकच आहे, ती मी तुम्हाला फक्त थोडासा बदल आहे तो सांगते. सफरचंदाची पण वडी बनू शकते, सफरचंद, आंबा आणि पेरू या 3 फळांच्या वड्या अतिशय सुंदर होतात, वर्षभर टिकतात, त्यामुळे जरूर करून बघा, आणि स्टोअर करायला पण कमी जागा लागते.
प्लॅस्टिकच्या छोट्या छोट्या पाऊचमध्ये या झिपलॉक पाऊचमध्ये ठेवून दिल्या आणि शक्यतोवर हवा उजेड लागणार नाही अशा तऱ्हेने डब्यात भरून ठेवल्या की त्याचं चांगलं प्रकारे स्टोरेज करू शकतो, फ्रीजची आवश्यकता पण लागत नाही. पण अशी गंमत आहे की या वड्या टिकतच नाही, टिकत नाही म्हणजे इतक्या लोकप्रिय असतात की त्या संपतात लवकर, त्यामुळे त्या जरूर तुम्ही करून बघा. पेरूच्या वड्या करण्यासाठी आपल्याला कुठल्याही प्रकारचे पेरू चालतात पण पिकलेले असावे. हे पिकलेले पेरू चिरा, बारीक तुकडे करा त्याचे आणि त्याच्यामध्ये साधारण ते फोडी बुडेल इतकं पाणी घालायचं. याच्यासाठी मी 1.5 किलो पेरू घेतले तर मला 1 किलोच त्याचा गर मिळतो, कारण त्यातल्या बिया वगैरे सगळं आपल्याला काढून टाकावं लागतं. त्यामुळे 1 किलो 1.5 किलोचं पेरू घेतलं तर आपण 1 किलो साखर वापरायची आहे. आणि आंब्याचं तसं काही आपल्याला हे करायचं नाही. आंब्याचा रस जर आपल्याला म्हणजे पल्प जर 1 किलो झाला तर आंबा गोड असल्यामुळे आपल्याला 800 ग्रॅम साखर घालायची आहे. सफरचंदाचं पण तसंच, त्याच्यासाठी पण 800 ग्रॅम साखर वापरायची आहे. याच्यामध्ये इन्ग्रेडियंट्स फार नाहीच आहेत, गर, साखर आणि थोडीशी लिंबाचा रस किंवा सॅट्रिक ॲसिड, एवढ्या 3च गोष्टींमुळे ही वडी आपण तयार करू शकतो. पेरूची वडी तयार करण्यासाठी आपण पेरू घेतलेत, स्वच्छ धुतलेत, तुकडे केले, तुकडे बुडेल इतकं पाणी घेऊन ते शिजवले मऊ होईपर्यंत. कुकरमध्ये पण तुम्ही शिजवू शकता पण कुकरमध्ये शिजवल्यावरती त्याला वेगळा फ्लेवर येतो, म्हणून मी शक्यतोवर पातेल्यात बाहेरच स्टीलच्या पातेल्यामध्येच मी ते तुकडे वाफवते किंवा शिजवते. तुकडे मऊ झाले की सूप स्ट्रेनरनी त्यातलं पाणी काढून टाकायचं आहे आणि सूप स्ट्रेनरमध्ये घालून जरासा डाव जोरात फिरवला की त्याचा पांढरा स्वच्छ असा पल्प खाली स्टीलच्या पातेल्यामध्ये जमा होतो. वरती ज्या बिया राहतात त्या आपण काढून टाकायच्या आहेत. आता हा जो गर किंवा पल्प तयार झालेला आहे तो आपण मोजायचा आहे. 1 किलोचा साधारणपणे 1.5 किलोचा 1 किलो मिळतो. अगदी तुम्ही वाटीभराचा करून बघितला असेल तरी वाटीभराला वाटीभर साखर घालायची आहे. जाड बुडाच्या पातेल्यात, कढईत किंवा नॉनस्टिक पॅनमध्ये हे एकत्र करा साखर आणि पल्प. त्याच्यामध्ये प्रमाणामध्ये सॅट्रिक ॲसिड घालायचं आहे आणि ह्याच्यात मऊपणा येण्यासाठी आपण लोणी वापरायचं आहे. तर ह्या 1 किलोसाठी आपण 100 ग्रॅम लोणी वापरणार आहोत. 1 किलो पेरूच्या पल्पसाठी किंवा आंब्याच्या पल्पसाठी किंवा सफरचंदाच्या पल्पसाठी तर आपण त्याच्यासाठी 100 ग्रॅम लोणी वापरणार आहोत. हे प्रमाण मात्र एकच आहे, साखरेचं प्रमाण थोडंसं कमी जास्त झालं आहे कारण पेरू खूप गोड नसतो, त्याच्यामुळे आपण त्याला थोडीशी साखर जास्त घालणार आहोत. हे सगळं शिजवायचं आहे. कढईने सुटत आलं सतत हलवावं लागतं मात्र हे पण मिश्रण. हे पण उडतं सुरुवातीला जरा, 1-5 मिनटं चटचट चटचट आवाज येत असतो त्याच्यातून आणि त्यातले गरम गरम थेंब उडतात, त्यामुळे शक्यतोवर ग्लव्ज घाला, लाकडी उलथनं वापरा. थोड्या वेळात हे उडणं थांबतं आणि पुढच्या 15 मिनटात ते कढईने सुटायला लागतं हळूहळू. कढईने सुटायला लागल्यावरती त्यातलं थोडंसं मिश्रण घेऊन ताटात घालून बघा, छोट्या ताटलीमध्ये. ते थोडं गार झालं की सॉफ्ट बॉल कन्सिस्टन्सी, त्याची मऊ गोळी होतीये का बघा, मऊ गोळी झाली की गॅस बंद करून टाकायचा आहे, मिश्रण भरपूर हलवून घ्यायचं आहे आणि लोणी लावलेल्या ट्रेमध्ये किंवा थाळ्यामध्ये हे मिश्रण ओतायचं आहे. ते आपल्या आपणच पसरते, थोडंसंच आपल्याला पसरावं लागतं. थंड झाल्यावरती त्याच्या वड्या कापा. तुम्हाला रंग घालायचा असेल तर रंग घालू शकता, पण मग मी ह्याच्यात गुलाबी रंग येण्यासाठी बिटाचा रस वापरला, तर तो कधी घालायचा? कढईने सुटत आलं ना मिश्रण शेवटी शेवटी की मी बिटाचा रस काढण्यासाठी मी तो खिसते बीट बारीक किशडीनी आणि त्याच्यामध्ये हाताने जागून तो रस तेवढा पाडते. मला जेवढा रंग हवा असेल तेवढा मी घालते, फार काही रस घालायचा नाही आहे नाहीतर मग काळपट होतील वड्या. रंग त्याला येण्यासाठी चमचाभर रस, चमचाभर किस पुरे होतो, त्याचा चमचाभर रस निघतोच अगदीच भरपूर. आणि अशा तऱ्हेने त्या वड्या थापायच्या आहेत आपल्याला. गार झाल्यावरती छोट्या छोट्या कापून घ्यायच्या आहेत. या वड्या वर्षभर टिकतात. अशा प्रकारे आंब्याच्या पण वड्या वर्षभर टिकतात. त्याच्यासाठी परत सांगते त्याचीच रेसिपी. रस काढायचं आहे, त्याच्यामध्ये लोणी, साखर, सॅट्रिक ॲसिड आणि
तुम्हाला आवडत असेल तर चिमपट चिबटभर मीठ घाला. शिजवायचं आहे कड्याने सुटत आल्यावरती. परत सॉफ्ट बॉल कन्सिस्टन्सी त्याला आली आहे की नाही ते चेक करा. ताटामध्ये ताटाला तूप किंवा लोण्याचा हात अगदी पुसटसा पसरा आणि ते मिश्रण ताटामध्ये घाला. ह्या फळांमध्ये पेक्टिन असल्यामुळे खात्रीने त्याच्या वड्या बनतात विदाउट फेल. म्हणजे काही याच्यात कधीही बिघडत नाही. तुम्ही ही जर रेसिपी फॉलो केली, प्रमाण फॉलो केलं, की कधीही रेसिपी बिघडण्याची शक्यताच नाही आहे. आणि मी गेल्या वर्षीच गोखले कॉलेजमध्ये हेच सगळं शिकवायला गेले होते. मला तिसऱ्याच दिवशी एका स्टुडंटनी घरी आणून ह्या वड्या मलाच खायला घातल्या आहेत आणि त्यावेळेला मला फार मजा आलेली. म्हणजे खात्री पटली की ही रेसिपी फॉलो केल्यामुळे प्रॉपर हे मिळतो, आपल्याला रिझल्ट मिळतो आणि मजा येते. जरूर या पेरूच्या वड्या करून बघा. सफरचंदाची वडी करताना त्याचा गर कसा मिळवायचा हा एक प्रश्न असेल. तर फोडी करा ग्लासभर पाण्यात, म्हणजे बुडेल इतकं पाणी वापरा, शिजवा. आणि एक गंमत आहे की त्याची सालं काढायची गरज नाही, कारण त्या सफरचंदाच्या सालांचा एक सुंदर रंग त्या गराला मिळतो. त्यामुळे तुम्ही अजिबात ते काढायची काही गरज नाही आहे. साला सकटच तुम्ही ते फोडी शिजवा सूप स्ट्रेनरनी, नंतर मग काढून टाका. वरती सालं राहतील, त्या घरामध्ये साखर, लोणी, सॅट्रिक ॲसिड आणि चिमूटभर मीठ असं मिसळून शिजवा. कडेने सुटत आल्यावरती तुम्हाला हवा तो रंग घाला किंवा नाही घातला तरी चालेल. परत बिटाचा वगैरे असाच काहीतरी रंग वापरा शक्यतोवर. आपण ऑर्गॅनिक किंवा घरगुती गोष्टींनी पदार्थ आपल्या मुलांना खिलवण्याचा प्रयत्न करतो, त्यामुळे नका वापरू फारसे रंग. पण वाटलं तर बाजारातला एखादा चिमटभर रंग वापरलात तरी. हां, जास्वंदीच्या फुलांचा रंग तुम्ही लाल रंग येण्यासाठी वापरू शकता. बिटाचा हा जरा गुलाबी सुंदर रंग येतो. पण जास्वंदीच्या फुलांचा आपण परवाच शिकलो आहे की त्याचा फार सुंदर रंग मिळतो. आणि ह्याच्यात सुदैवाने आपल्याकडे लिंबूरस किंवा हे घातलेलं आहे आपण सॅट्रिक ॲसिड, त्यामुळे तो डिझायर्ड रंग येणारच आहे ॲसिड रिॲक्शन होऊन. त्यामुळे तुम्ही जास्वंदीची फुलं सुकवून ठेवलीत आणि त्याचा हे वापरू शकता. आणि पुढची रेसिपी नेहमीप्रमाणे ताटात घालून करायचं आहे. आणि ह्या तुम्ही जर या प्रक्रियेमध्ये कुठेही पाण्याचा हात शक्यतोवर लावू देऊ नका वड्या करत असताना, नाहीतर मग मॉइश्चर कदाचित येऊन त्याला पुरा येऊ शकतो. पण अदरवाईज वर्षभर या वड्या अगदीच आरामात टिकतात. त्यामुळे सगळ्यांनी प्रश्न आले काय, मला प्रश्न कोणीतरी विचारत आहे, आंब्यामध्ये कोणते प्रिझर्वेटिव्ह आहे? हां, आमरसमध्ये, आमरसात कोणत्याही प्रकारचं प्रिझर्वेटिव्ह नाही आहे. अजिबात आम्ही प्रिझर्वेटिव्ह घातलेलं नाही आहे. डीप फ्रीजमध्ये तो ठेवल्यामुळे तो टिकलाय. काहीही प्रिझर्वेटिव्ह वापरायची गरज नाही आहे आंब्याच्या रसामध्ये. कशा काढल्या? पेरूचा फोडी शिजवल्यानंतर त्यातलं म्हणजे तो असा छान एक मऊ कन्सिस्टन्सी येते त्या सबंध गराला. तो सूप स्ट्रेनरनी तो गाळलाय मी. त्याच्यासाठी ही थोडीशी या वडीमधली बिया काढणं ही थोडीशी कटकटीची प्रोसेस वाटू शकते, पण अल्टिमेट रिझल्ट चांगला असल्यामुळे थोडीशी काही हरकत नाही हे करायला. सगळेजण इथे माझ्या जवळपास बसलेत, ते वेगवेगळ्या रेसिपी चाखत आहेत आणि मला दाखवत आहेत, त्यामुळे मी हसते. नाही तर तुम्हाला वाटेल की मी अशी का हसते. बिया काढणं अतिशय सोपं आहे, फक्त टाईम कन्झ्युमिंग काम आहे. सूप स्ट्रेनरनी डावाने किंवा चमच्यानी जोरात प्रेशर देऊन जर हलवलं तर खाली सुंदर मऊ सूत असा पल्प मिळतो आणि बिया वरती राहतात. आंब्या जॅममध्ये हां, वड्यामध्ये सॅट्रिक ॲसिड किती घातलं? 1 किलो जर हे असेल आंब्याचा रस किंवा कुठलंही, तर त्याच्यामध्ये 1 टीस्पून सॅट्रिक ॲसिड घालायचं आहे. नंतर रेकॉर्ड है आंब्या जॅममध्ये साखरेचं प्रमाण काय आहे तेवढ्याला तेवढंच. 1 किलोला एक वाटी रस असेल तर 1 वाटी साखर. सम प्रमाणात आंब्याच्या जॅममध्ये साखर वापरलेली आहे. फाईल पाठवाल का प्लीज? रेकॉर्डिंग किंवा रेसिपीची फाईल
हाँ रेसिपी मी शेअर करीन, मी लिहून आणलेल्या आहेत त्या मी तुम्हाला शेअर करीन. व्हॉट्स द प्रिझर्वेटिव्ह यू मेन्शन? पोटॅशियम. हां पोटॅशियम मेटाबायसल्फेट ते बुरशीनाशक आहे, त्याच्यामुळे बुरशी लागत नाही. तुम्हाला जर भरपूर प्रमाणात सरबत तुम्ही करू ठेवणार असाल तर हे अतिशय कमी प्रमाणात आपल्याला वापरायची पद्धत म्हणजे सगळी आपली प्रोसेस झाली आहे, सरबत तयार झालेलं आहे, त्यावेळेला त्यातलंच थोडंसं सरबत वाटीत घ्यायचं आहे काढून, आणि याच्यात त्या प्रमाणामध्ये जे प्रमाण सांगितलं आहे, मी साधारणपणे एका लिटर किंवा किलोसाठी पाव टीस्पून इतकं कमी प्रमाण आहे त्याचं, पाव टीस्पून याचे ग्रॅन्युअल्स, त्याचे ग्रॅन्युअल्स असतात ते पटकन व्यवस्थित विरघळत नाहीत, म्हणून एका वाटीमध्ये ते तयार झालेलं सरबत काढून घ्यायचं आहे. हे पोटॅशियम मेटाबायसल्फेट त्याच्यात विरघळवायचं आहे प्रॉपर एक दोन मिनटं चांगलं ते विरघळवून घ्या थोड्याशा सरबतात, आणि मग ते विरघळलेलं वाटीतलं जे सरबत आहे ते सगळं मोठ्या सरबतात हळूवार मिसळा, आणि चांगलं हलवा, खूप वेळ हलवा ते, तरच सगळ्या सरबतात ते व्यवस्थित मिक्स होईल, नाही तर वरतीच राहील, त्यामुळे त्याचं व्यवस्थित ढवळून घेणं गरजेचं आहे. चवलंय कारण मला हे काही माहिती नव्हतं आणि त्या दोघींनी खूप मेहनत करून सगळ्यातपर्यंत हे पोहोचवलंय व्यवस्थित. मला फक्त रेसिपीज करता येतात पण टेक्निकल भाग त्यांनी करे आणि आमच्याकडनं काही कमी जास्त झालं असेल, चुकलं असेल तर माफ करा, थोडा थोडा चुका होऊ शकतात, म्हणजे आंब्याला आवळा म्हणणं वगैरे. थँक्यू थँक्यू सो मच. येस नवीन काय शिकतोय तर पुढचं सेशन अशाच उत्साहाने आपण अटेंड करूया.